नाश्ता झाला का ग तुझा? नाही नाही आले माई. ये मैये लवकर, नाहीतर उशीर राहिलो तुला. ये बस. बर गुरुजींशी बोलणं झालं बरं का? सगळं साहित्य तेच आणणार आहे, त्यामुळे आपल्याला काही आणायचं नाहीये. फक्त पंचामृत आणि नैवेद्य तेवढं आपल्याला करायचंय. आणि हो, जेवणाचे आपण फिक्स करून टाकूया मेनू. काय? मी एक कामच करते माई, एक वही करते. त्यात आपली पूजेची तयारी, जेवणाची तयारी, कार्यक्रमाची तयारी असं सगळं लिहून ठेवते. म्हणजे काही राहायला नको. आता कसं बोललीस? अगदी देसायांच्या सुने सारखं सगळं कसं एकदम सिस्टमॅटिक. नाही म्हणजे मीही हळूहळू तयारी सुरू केली आहे हो, पण तरी सुद्धा तू कॉलेजमधून आलीस ना की आपण चौघी जणी बसूया आणि नक्की काय करायचं ते ठरवूया. चालेल ना? हो चालेल. माहिती आहे कपड्यांचाही बघायला हवा, नाही तर ऐनवेळी फार घाई होईल. हो तर बघायलाच हवं. बरं, आई आणि बाबा खाली येणार आहेत नाश्ता करायला की वर नेऊन देणार आहेस? नाही खाली येणार आहेत. बाबा गेलेत वॉकला, मग ते आले की दोघे नाश्ता करतील. आज माझं आणि नानांचं झालंय जरा वॉकवरून. काय? मग काय ग, जाता येतात सारखं मला वजनावरून वॉकवरून बोलत असतात. मी मुळी त्यांना सरळ सांगून टाकलं मला काही जमणार नाही हो व्यायाम बियाम, आणि तो वॉक तर अजिबात जमणार नाही सकाळी उठून. अहो माई, नाही जमत ते, नाही जमत. तू नको लक्ष देऊस आमच्याकडे, तू खा उशीर होईल तुला. बघ नेमकी गोळी घ्यायची विसरले नाश्त्याच्या अगोदरची, तेवढ्यावर न बोलतील मला. तुला गोळ्या घ्यायचा कंटाळाच आहे या आवनी त्या? नको ग बाई, आधी गोळी घेऊन येते मी. कठीण रे बाबा. विजया, ए विजया, हे बघ. अय्या, हे काय गरचू? अग शतक पूर्ती समारंभासाठी साड्या नकोत का? माईने तिची बॅग उघडली, बरं साक्षीने नुकतीच उन्हं दाखवली होती तिच्या सगळ्या साड्यांना. मग काय, सगळ्या साड्या अगदी फ्रेश आहेत. मग मी काय ठरवलं, तुझ्याकडच्या साड्या, माझ्याकडच्या, मेघनाकडच्या आणि माईकडच्या साड्या या सगळ्या मिक्स करायच्या. आणि मग ठरवायचं की कोणी कुठली साडी नेसायची. ते प्रत्येक वेळी आपलीच साडी आपण नेसायची, जाम कंटाळवाणं आहे ग. वा 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 वा, डोकं चालवायला लागली अस की. छान आहे पण आयडिया. अर्जू काय भारी वाटतंय ना ग, पण 100 वर्ष म्हणजे खूप झालं ना. खरं सांगू का, सगळं ना अगदी व्यवस्थित चाललंय, पण तरी सुद्धा काहीतरी बाकी असंच वाटतं. मला असं वाटतं उद्या वास्तूची पूजा झाल्यानंतर आपण डोकं टेकलं ना की मग आपल्याला शांत वाटेल. हे हो, मी तुला खरं सांगू का अर्चू, मला ना असं जरा इमोशनल झाल्यासारखंच वाटतंय ग. ए बरं, तुझी आणि आम्ही दादाची तयारी झाली का? कुठली अग? म्हणजे हसूच येत आहे सारख. तुमचं काय, तुझी आणि सतीशची झाली वाटत तयारी? छे, आमची काही वेगळी कथा नाहीये, अर्धा वेळ तर हसण्यातच जातो. आता प्रत्यक्षात बघूया काय धमाल येणार आहे. ते काउंटडाऊन तर सुरू झालेला आहे. पाण्याची बाटली. मेघना, सर काय ग उशीर झाला का आपल्याला? नाही वेळेवर होत. अगं ती फंक्शनची तयारी चालू आहे ना, गडबड गडबड सगळी, मला वाटलं उशीरच झाला. ए नाही नाही, आहे वेळ. चल चल. अय्या पण पाऊस येणार आहे असं दिसतंय. हो एक काम करूया, ही सर गेली की निघूया, बस 2 मिनिटं. चालेल, थांबूनच जाऊ आता. ए 22 तारखेला आहेस ना ग तू? अगं रजा कशी मिळणार मला, ऑलरेडी 2 दा पुण्याला जाऊन आले ना आत्ताच. ते पण आहेच. आणि नेमकी त्याच दिवशी संध्याकाळी लॉयर बरोबर मीटिंग आहे, आणि महत्वाचं म्हणजे अँकी येणार आहे त्या दिवशी. अच्छा, त्याच दिवशी येणार आहेत का ते? हो, लॉयर कडेच भेटू आणि तिथूनच येऊ इथे. चांगला मुहूर्त मिळालाय त्यांना.
त्याच दिवशी घरी एक कलावंत राहायला येणार. छान योगा योग आहे नाही हा? हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. बरं अंजली, तुझं ते चर्चासत्र कसं झालं सांगितलंच नाहीस तू मला. अगं खूप छान झालं. तिथे वेगवेगळ्या कॉलेजेस मधले प्रोफेसर्स पण भेटले. भाषा, बोली भाषा, व्याकरण, भाषेची शुद्धता या सगळ्या विषयांवर प्रचंड चर्चा झाली. शेवटी वेळच कमी पडला, पण मेघना हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यावर पूर्वग्रह विरहित मनाने अभ्यास केलाच पाहिजे. पण मला असं वाटतं माणसं खूप हट्टी असतात. इतरांना काय म्हणायचं असतं हे ऐकून घ्यायची तयारी सुद्धा नसते काही लोकांची. खरं म्हणजे छोटे छोटे बदलच मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करतात. जसं तू म्हणालीस तसं, दुसऱ्याला काय म्हणायचंय ते फक्त नीट ऐकून घेणं. पण नाही ना, हे छोटे बदलच करत नाही आपण. आपण सुद्धा हे चल आता निघू आपण, पावसाने बहुतेक हुलच दिली. हो हो चल चल, नाहीतर उशीर होईल. काय मनकावडे आहात हो तुम्ही बाबाजी, असंच लक्ष असू द्या. अहो तुम्हाला सांगतो, मला इतकी तलफ आली होती ना, फक्त मला कळे ना, म्हटलं नुसताच पेपर वाचत बसतो, आता काय होणार माझं. काय माधवी गेल्यात मार्केटमध्ये ना, पण तुम्ही कसं करेक्ट, एकदम करेक्ट टायमावर चहा दिलात हो. जय हो बाबाजी. अहो आमचे नाना नेहमी म्हणतात, चहाची तल्लफ आलेली माणसाच्या चेहऱ्यावरच लिहिलेली असते. जय हो नाना साहेब, म्हणजे काय ग्रेट. बाबाजी जय हो, माय साहेब जय हो. बरं माय साहेब, मला एक सांगा, घरातली सगळी कामं कशी चालली आहे, तयारी कशी चालली आहे, हा मी काही करू शकतो का मदत तुम्हाला? हो तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त आराम करा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बस. माय साहेब मी हार्ट पेशंट दिसतो का हो? अहो नाही सुरेशराव, तुम्ही एकदम असं घाबरून जाऊ नका. मी अगदी सहज म्हणाले. आपण कसं एकमेकांना म्हणतो स्वतःची काळजी घ्या, तब्येतीला सांभाळा, तसं म्हणाले मी. आणि तुमचे रिपोर्ट एकदम छान आलेत की नाही, क्लिअर आलेत एकदम. पण त्या रिपोर्टच्या पलीकडे काहीतरी भयानक असेल तर? असं काही झालेलं नाहीये तुम्हाला. नाही नाही मायसाहेब, पण तुम्ही तब्येत सांभाळा असं म्हटलं, म्हणजे तुम्हाला असं म्हणावंसं वाटलं, म्हणजे तुम्ही असं म्हणालात ना, म्हणजे त्या रिपोर्ट सुद्धा काय खरं खोटं काय करणार हो? सतीश रावांनी ते रिपोर्ट घेतले आणि सरळ सरळ माधवींना नेऊन दिले, म्हणजे त्यात खरं काय आहे? आणि तुम्ही मला काही खोटं सांगताय का सगळे? म्हणजे त्या दिवशी सतीशराव सुद्धा मला वॉकला भेटले, मला म्हणाले तुमच्या आयुष्याचा शेवट आला. माय साहेब तुम्हाला खरंच कळलंय का हो माझ्या आयुष्याचा शेवट आता आलेला आहे जवळ? सुरेशराव तुम्ही असं गैरसमज करून घेऊ नका हो, काही झालेलं नाहीये तुम्हाला. नाही हो त्या दिवशी अगो बाई माझ्या चमक आली ना, तेव्हाच मला कळलं हो माझ्या आयुष्याच्या नाटकाची ही पहिली धोक्याची घंटा आहे. आता शेवटच्या दोनच घंटा राहिल्या. येतो माय साहेब. सुरेशराव. माय साहेब येतो. अहो तुम्ही असं गैरसमज नका करून घेऊ, ऐका जरा माझ. सुरेशराव अहो कुठून बोलले असं झालं ग बे? काय ग, काय झालं? अरे मी परवा कशी दिसेन याची कल्पना करते. अर्जु परवा जाम धमाल येणार आहे, मला तर आतापासूनच हसू येत आहे. हे पण आपल्या जमेल ना सगळं? अरे जमेल की न जमायला काय झालं? आणि ही काही परीक्षा आहे का पास ना पास ठरवायला? गंमत तर आहे. हे बघ आपण जे काही करू ते परफेक्ट नसेल पण मनापासून असेल एवढं मात्र नक्की. येस होणार. चला मग प्रॅक्टिस करूया आता. अरे हो प्रॅक्टिस करायलाच हवी, नाहीतर फजिती व्हायची माझी. तुझी कसली? माझी होईल, माझी आयडिया आहे ना. हो बरं चला चला. मी असं उभा असणार, तू अशी उभी असणार, असं मी Thank you.
बर 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 मला सांगा प्रत्येकाची जबाबदारी नक्की झाली ना दादा ती वही आहे बघा वही इथं बरोबर करेक्ट परफेक्ट हे काय हे मेनूचं काय लिहिलंय अहो आता मेनू फायनल करावा लागेल ना म्हणजे हव्या असलेल्या भाज्या वगैरे आता सकाळी सुद्धा करता येतील नेने आणि तशी मी मटकी भिजत घातलीच आहे रात्री आता उपसून ठेवते बाकीचं तुम्ही ठरवा अमित तू पण बोल ना मला काही चालेल ए असं नाही चालणार अमित दादा नाही तर मग प्रत्येक जणच म्हणेल की काही चालेल म्हणून म्हणूनच ती वही केली हा त्यात असे कॉलम केलेत भाजी आमटी सार कोशिंबीर गोड पदार्थ पोळीचा प्रकार भाताचा प्रकार प्रत्येकाने आपापला चॉईस लिहा मग आपण मेजॉरिटीने ठरवूया ओके करेक्ट आई शपथ मेघना तू पक्की टीचर बनलीस म्हणजे आम्हाला स्टुडंट समजून तू इन्स्ट्रक्शन देतेस म्हणजे काय पण मेघना ही आयडिया बरी आहे म्हणजे हल्ली आपल्याला वेळ कमी मिळतो का आता पण चौघांना निघायचंय द्या मी सुरुवात करतो आणि काय गोडाचे पदार्थ एक पदार्थ नाही चालणार का पंचपक्वांना पाहिजे म्हणजे मोदक पुरणपोळी काय बासुंदी आणि काय मोतीचूर लाडू आणि हा मोतीचुराचे लाडू चालतील करेक्ट आहे करेक्ट आहे एकदम करेक्ट आहे अमित आपण बाहेरून काही मागवणार नाही आहोत घरीच करायचंय सगळं तेच म्हणतो मी घरीच करायचंय सगळं अय्या नाही नाही विजया आपण काय करूया ही सगळी पंचपक्वांना येत ना ती पुरुषांची टोळी करेल की आपण बाकीचं सगळं करूया चालेल ना अमित दादा होय दादा आणि मग तुम्हाला हवं ते करा सुतरफेणी चिरोटे मोहनथाळ है ना काय आमची काही हरकत नाहीये ओके नाही विजया शाणी सा अर्चू आपण करू म्हणे बघा यांनी काय लिहिले मोदक हवेत ते सुद्धा अर्चूच्या हातचे अमित दादा ठीक आहे आता उद्यापासून बघ तू तुझ्या बायकोवर नाही ना नंदेचा जात केला तर नाव बदलेन मी अरे पण मी काय केलंय ए चला 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 टाइम अप आदित्य तुली पटकन अमित आपण बरोबर जातोय चल ना मग मी आलो पटकन बॅग घेऊन काय लिहिलं बापरे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांची एक बॅच आणि नंतर ही दुसरी बॅच पण तुला सांगू का अर्चू ती शाळेत जाणाऱ्या मुलांची बॅच परवडली पण ही नको हॅलो दादा हा बोल आदित्य मला ना उद्यासाठी एक आयडिया सुचली आहे कोणती रे हे बघ दादा कशी वाटली अरे मस्त आयडिया आहे ना मला असं वाटतं सतीशच्या ओळखीत कोणीतरी आहे मी बोलतो त्याच्याशी फोनवरती ओके डन मग मी शोधू नको ना कोणी नाही गरज नाही आणि ऐक ना मला ना एक आयडिया सुचली होती अरे बोल ना सही यार दादा नाही खरंच खूप सुंदर आहे आयडिया खरं तर दादा उद्याच्या आपल्या या समारंभाला ना या एकाच गोष्टीने खरं पूर्णत्व येईल सही आहे यार तू ओके चल बाय हा सतीशला फोन करतो मी ओके चालेल चल बाय हा काय रे अमित अरे हा आता आदित्यचा फोन आला होता तो असं म्हणत होता की उद्याच्या फंक्शन साठी आपण ग्रेट ग्रेट प्लॅन आहे आपला विजय आहे ना जाधव रे त्याला सांगतो करेक्ट मी आदित्यला म्हणालो की सतीशच्या ओळखीत कोणीतरी आहे म्हणून ओके मग डन ना आता लिहून देऊ का चल बाय डन डन ओके चल अरे वा
आज लवकर आलीस वाटत. हो उद्या तर सुट्टी घेतलीच आहे आणि शेवटचे 3 लेक्चर्स ऑफ होती त्यामुळे धावत आले. बरं मला सांगा माई काय करायचंय. अगं आधी फ्रेश तर हो. माई इतकी एक्साइटमेंट वाटते ना की सांगूच शकत नाहीये मी. बरं मला सांगा फायनली मेनू काय ठरला. अगं अगदी साधा सोप्पा मेनू आहे. फणसाच्या अठ्या घातलेली कढी आहे, त्याच्यानंतर मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड, कुरडया, भजी, वरण भात तर आहेच, तुरीच्या डाळीची आमटी, झालं. ओके आणि गोड काय. गोड मात्र 5 प्रकारच्या खीर आहेत बरं का आपल्याकडे. शेव्याची खीर आहे, रव्याची खीर आहे, बदामाची खीर आहे, ओल्या नारळाची खीर आणि दुधीची खीर. हा हे वेगळंच आहे. म्हणजे ओल्या नारळाची खीर तर कधी ऐकलीच नाही मी. पण असं का. असं काय ह्याच उत्तर उद्या. चालेल थोडा सस्पेन्स चालेल मला. बरं सांगा ना माई काय करायचं आता. आता आधी हातपाय धुण्या, तुमच्यासाठी फर्स्ट क्लास चहा किंवा कॉफी करते, काय करू ते सांगा, ऑर्डर प्रमाणे दिलं जाईल. कॉफी. अरे वा आज चक्क कॉफी. बर बर विजयाने अर्चनाला आपण उठवते. अगं मागचं अंगण आणि वरांडा झाडलाय ना, दोघी दमल्यात म्हणून जरा पडल्या, आता उठवे नसताना जाऊन. बर जा 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 मी कॉफी करते तुझ्यासाठी. ऐक काय हो तुम्ही पण लगेच सुतावरून स्वर्ग गाठायला लागलात. माई आपल्या सहजच बोलल्या असतील आणि तुम्ही भलते सलते विचार करायला लागलात. स्वर्ग माधवी मला स्वर्ग प्राप्त होईल का हो. बाबाजी होईल का हो मला स्वर्ग प्राप्त. नोकरीत असताना किती वाईट वागलोय हो लोकांशी. माझ्यासारखे असे बरेच लोक असतील की. बाबाजी होईल का हो स्वर्ग प्राप्त मला. हो काय चाललंय तुमचं हे, का असले भलते सलते विचार करताय तुम्ही. अहो निदान या वास्तूचा तरी मान राखा. हे बघा वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते. तेव्हा असले भलते सलते विचार करू नका, चांगले विचार करा. उगाच आपल्या वाकड्यात चिरतय. कसलं टेन्शन घेताय काही कळत नाहीये हो. हे बघा तुम्ही मनातले सगळे हे विचार आहेत ना वाईट, ते बाजूला सारा. काय म्हणतीये मी. अहो त्या समारंभात हसत मुखाने सामील व्हायचंय ना आपल्याला. होय हो जय हो लक्ष असू द्या हो. लक्ष असू द्या बाबाजी. चला होपफुली सगळी तयारी झाली. हो सगळं तयार आहे, फक्त पहाटे लवकर उठून तयार व्हायचंय. तेवढ्या खाली सगळ्यांना खूप अवघड जात. हे पण आतापासूनच खूप प्रसन्न वाटतंय ना. हो मस्त वाटतंय. ती अंजली अटेंड करणार आहे का पूजा वगैरे. नाही म्हणजे तोपर्यंत पूजा झाली तर प्रसाद घेऊन जाईल. पण मी जरी सुट्टी घेतली असली तरी तिला आहे ना कॉलेज. बरं संध्याकाळी लॉयर बरोबर मीटिंग आहे जी ती टाळू शकत नाही. आणि तिचे ते पाहुणे आणखी ते पण येणार आहेत. दोघे लॉयर कडेच भेटतील आणि मग अंजली त्यांना घेऊन येईल. गुड. अरे नाना म्हणाले ते आणखी आहेत ना, ते थीम पेंटिंग करणारे चित्रकार आहेत. हो म्हणे एका कॉर्पोरेट हाऊस साठी मुंबई या विषयावर कोलाज तयार करण्यासाठी येणार आहेत. इंटरेस्टिंग ना. अरे व्हेरी इंटरेस्टिंग या. बरं झालं त्यांना हॉटेलच्या ऐवजी इथेच ठेवण्याचं सुचलं नानांना. त्यानिमित्ताने आपल्याला काहीतरी चांगलं बघायला बोलायला मिळेल है ना. नानांचेच वयाचे असतील ना. अरे नाही म्हणजे माहिती नाही, पण अंजलीच्या नवऱ्याचा मित्र म्हणजे ऍक्च्युली आपल्याच बरोबरीचा असणार ना. अरे हो ते डोक्यातूनच गेलं माझ्या. आपण उगाच त्यांना अहो अँकी अहो अँकी करतोय. इन शॉर्ट आपल्याला एक कलाकार मित्र मिळण्याची शक्यता आहे. हो बघूया. ए पण कलाकार लोकांचं काही सांगतायत नाही हा, ते थोडे वेडे असतात म्हणजे कलेसाठी. बघू आता कळेलच आपल्याला. अरे ए मी तुला सांगितलं का काय. अमित दादा मी आणि सतीश आम्ही तिघांनी मिळून
तुम्ही मिळून काय? सॉरी 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 सॉरी, सरप्राईज द्यायचं ठरलंय आमचं. काय रे सारखी सारखी सरप्राईजेस, सांग बघू काय ते. अरे असं काय करते सर मेघना, आमच्या तिघांचं मिळून ठरलंय ना, नाहीतर सांगितलं असतं मी तुला नक्कीच. उद्यासाठीच ना? हो, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. रिअली? 100% मॅडम. हे चल आता झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. झोप येत नाही ना पण. आदित्य सांग ना रे काय आहे सरप्राईज. सरप्राईज ना? बघ सांगू नको कोणाला. सांगणार हे बघ, सरप्राईज असतं ना ते जर आधी सांगितलं तर त्याला सरप्राईज कसं म्हणणार आदित्य. अरे मग असं काय करतेस तू, सांगितलं ना तुला उद्या सांगेन म्हणून. झोपलीस का? सरप्राईज ऐकल्याशिवाय नाही झोपणार. अरे बापरे, म्हणजे आता उद्यापर्यंत तुला जागाच राहावं लागेल. आदित्य काय रे तू, नाहीच का सांगणार? नाही, तू सगळं अमित दादा आणि सतीशची परमिशन घेऊ. ते जर हो म्हणाले ना मग मी सांगतो, नाहीतर ते दोघं मिळून मारून टाकतील मला.